मंगळवारी शिरोळ तालुक्यातील तेहतीस पंचायतीचे सरपंच आरक्षणानंतर हालचाली गती होणार शिरोळ तालुक्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचे आरक्षण पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नवीन प्रशासकीय इमारतीत होत असल्याने स्थानिक पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत आरक्षणानंतरच खरे चित्र समोर येणार आहे असे असले तरी पहिल्यांदाच तरुणाई मोठ्या संख्येने या निवडणुकीत उतरण्याची शक्यता असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत शिरोळ तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या मुदती सप्टेंबर दोन हजार वीस दरम्यान संपल्या होत्या मात्र कोरोना महामारीमुळे निवडणुका लांबणीवर ढकलण्यात आल्या आणि शिरोळ तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकांचा कारभार सुरू झाला कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतींची सोडत जाहीर केली आहे दोन हजार वीस ते पंचवीस साठी हे आरक्षण असणार आहे यामध्ये तहसीलदारांनी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा विचार करून सरपंचपदे प्रवर्गनिहाय आलटून पालटून नेमून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत ग्रामपंचायतीच्या पातळीवर सर्वांना सूचना द्याव्यात तसेच गावात दौंडी देऊन सोडतीबाबत माहिती द्यावी ग्रामपंचायतीच्या फलकावर तीन दिवस ही सूचना लिहून द्यावी अशीही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी बस्तवाड शेडशाळ गणेशवाडी आलास घोसरवाड तेरवाड बुबनाळ मजरेवाडी निमशिरगाव उदगाव तमदलगे जैनापूर शिरदवाड गौरवाड शिर्टी कवठे गुलंद हसूर घालवाड टाकळीवाडी कुटवाड अर्जुनवाड चिपरी नांदणी यड्राव धरणगुत्ती कोंडिग्रे कोथळी दतवाड जांभळी दानोळी व शिरढोण ग्रामपंचायतीची सरपंच आरक्षणं मंगळवार दिनांक पंधरा रोजी घेण्यात येणार आहेत सुरेश कांबळे के डब्ल्यू डी न्यूज शिरोळ